सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे नेते डॉ राजेंद्र पिपाडा यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून राहता शहरातील तसेच वाड्या वस्त्यांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे क्षण घालवले आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीनं आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा, शिवाजी अण्णा, विशाल मखाणा, निखिल पिपाडा, साहिल पिपाडा, सचिन शिंदे आदी उपस्थित होते. डॉ पिपाडा यांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा, डॉ राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरात तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद करून त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांचा वाढदिवस त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत दिवसभर व्यतीत केला. 25 ते 30 ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे सत्कार, सन्मान आणि भेटवस्तू दिली आणि आशीर्वाद घेतले. एक आगळावेगळा कार्यक्रम डॉ पिपाडा यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं राहता शहरात केला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्याशी संवाद साधताना गहिवरून आलं. त्यांनी त्यांच्या भावना मोकळेपणानं व्यक्त केल्या. कधीकाळी कोणाचे तरी रेशनचे काम असो, डोलचे काम असो किंवा पालिकेच्या माध्यमातून रस्ते, गटार, घरकुलं अशी कामं तुमच्यामुळे झाली अशा भावना ज्येष्ठांनी व्यक्त केल्या. इतकेच नाही तर नगराध्यक्ष पिपाडा आणि डॉ राजेंद्र यांनी त्यांच्या काळात जी विकास कामं केली आहे त्याची आठवणही ज्येष्ठ नागरिकांनी या निमित्तानं त्यांना करून दिली. तसेच पूर्वी केलेली मदत असेल ती देखील त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली आणि आशीर्वाद शुभेच्छा दिल्या. डॉक्टर आपल्या दारी ही मोहीम कोरोनाच्या काळात पूर्ण शहरामध्ये डॉ राजेंद्र पिपाडा यांनी राबवली होती. कोरोनाच्या काळात आमच्या मनात भीतीचं वातावरण असताना आम्हाला मदत करून आमचा आत्मविश्वास वाढवला. अडचणीच्या काळात ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नसताना डॉ पिपाडा यांनी आम्हाला हॉस्पिटलमध्ये जागा मिळवून देऊन पुढील उपचारासाठी देखील मोठ्या प्रमाणात मदत केली अशा भावना ज्येष्ठ नागरिकांनी भेटीसाठी आलेल्या पिपाडा दाम्पत्याकडे व्यक्त केल्या. ममता भाभी यावेळी तुकाराम गाडेकर, सुधाकर बोठे, भोंडे गुरुजी, अनंतराव गांधी, बालमबाई सय्यद, डॉ पी जी गुंजाळ, सोमवंशी मिस्तरी, श्रीमती जनाबाई बिडवे, काळू लांडगे, वसंतराव पाळंदे, फकीरशेठ पिपाडा, नारायणदादा निंबाळकर, मोहनराव सदाफळ, मोहनलाल मखाणा आदी 20 ते 25 ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांचा सन्मान करून पिपाडा यांनी आशीर्वाद घेतले. न्यूज रिपोर्टर संदीप वावळ, एसएन मीडिया, राहता.